వైని, ఓ వైని, ఉటా ఉటా, 5 వాజలి తి, ఉటా, ఉరుకున్ ఘ్యావ లాగతాయ్, ఉటా బర్. కాగ, కాయ జాల? ఆతా గ భయ్యా, కాగ మంచి, అవ ఆప్లా ఇత సండాషి నాయితి, त्यामुळे सूर्य उगवायच्या तुरकून घ्यावं लागतंय बघा. चला बर उठा बर, 5 वाजले ती, उठा उठा, चला चला. वहिनी बघून चला जरा. नाही नाही, मी नाही करू शकत. आओ वहिनी, आओ वहिनी, थांबा की वहिनी. पाणी घे का? काय झालं सकाळी सकाळी? तुम्ही एवढे मोठे बागायतदार, दिमतीला नोकर चाकर, आणि घरात संडास नाही. अगं त्याचं काय, गावात कुणाकडे बी संडास नाही. हे जर लगीन व्हायच्या अगोदरच कळलं असतं ना, तर लगीनच केलं नसतं मी तुमच्याशी. आता एवढं काय त्याचं, जा की तू बी सगळ्यांसोबत, बाकी बाया जात नाहीत का गपगुमान? हा नमस्कार. नमस्ते. मी सोलापूर जिल्हा परिषदच्या स्वच्छता विभागाकडून आलो आहे. बर. आम्हाला तुमच्या गावात प्रत्येकाच्या घरोघरी संडास बांधायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला 1 रुपया खर्च करावा लागणार नाही, उलट शासनच अनुदान देणार आहे. आपल्या गावच्या आरोग्यासाठी आम्ही प्रत्येक गावोगावी संडास बांधतो आहे. ओ साहेब, त्याची काय बी गरज नाही बघा. आमच्या गावात संडास बिंडास कोणी बांधणार नाही ती, काय बरोबर आहे. आमचं समद गाव हुगड्यावर बसतंय, आणि हुगड्यावर बसल्यावर कसं माहिती का, एका तांब्यात भागतंय हो. आ हो, तुमच्या या संडासामध्ये बादलीवर पाणी कोण वाया घालणार? आणि मोर्चा गावामध्ये तुम्ही संडास बांधले ती, अत्याचा वापर कोण करतंय का? हे बघा साहेब, ही हुगड्यावर बसण्याची मजा आहे ना, ती बंद संडासात नाही बघा. कस बरोबर कात्रा, संडास वापरण्यासाठी पाणी थोडं जास्त लागल, पण गावची लोक आजारी पडणार नाहीत, आपल्याकडे रोगराई येणार नाही, त्याचा कितीतरी मोठा फायदा आहे. बर, आम्हाला संडास बिंडास बांधायची नाही बघा. निघा साहेब तुम्ही, निघा. जशी तुमची इच्छा, नमस्कार. निघा. आयला सारखं सारखं खाती आणि संडासला जाती बघ. चला वहिनी.
पाहिलत ना पाटील काय चाललंय ते? हा कुठं काय झालंय? बघून सुद्धा न बघितल्यासारखं करताय भय। काय म्हणायचं काय तुला? अव त्या मुलीची काय अवस्था झालीय हे पाहिलत ना तुम्ही? सारखं सारखं संडासलं तर जातीय ती। गावातल्या बाया माणसांना होणारा त्रास दिसत नाही भय तुम्हाला? चायला संडास 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 वैतागाला राव, यांचं ना असंच असतंय बघा। अव पाटील, आपण 21व्या शतकात वावरतोय पर विचारसरणी मात्र अजून 18व्या शतकातलीच। अव आता तरी विचार बदला काय? बघा बघा त्या मुलीचे काय हाल झालेत ते, आणि हे सगळं उघड्यावर संडास केल्यामुळंच होतंय, आणि आपल्यालाच ते भोगावं लागतंय। काहीतरीच राव। काय झालं पोरीला? अहो सकाळधरनं पोरगी उलट्या संडास करतीये, देवीचा कोप झालाय का बघा। नाही नाही, चुकलं आपलं राव, गावात आता संडास बांधायलाच हवीत। नमस्कार साहेब। नमस्कार। नमस्कार पाटील। नमस्कार। बोला पाटील, का बोलावलं? साहेब माझं चुकलं, अव गावात संडास नाही ती, ह्याचा परिणाम आम्ही भोगतूया। हा बघा, आम्ही समधी जण संडास बांधायला तयार आहोत। अरे गावकऱ्यांनो, आपापली नावं या साहेबांकडे द्या बरं, आणि समध्यांनी गावात संडास बांधायची आणि ती वापरायची सुधीक। कस वय म्हणा की गावकरी? वय वय वय। अभिनंदन पाटील साहेब, तुम्ही आणि तुमच्या गावाने छान निर्णय घेतला, अभिनंदन। वाय 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 वाय। नमस्कार, मी संजय मावा शिंदे, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर। सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना नम्रतेचं आवाहन करतो की आपला सोलापूर जिल्हा आपण सर्वजण मिळून हागणदारी मुक्त करूयात आणि आरोग्याचा वसा घेऊन महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करूयात।